गुड मॉर्निंग कशा आहात तुम्ही आज आपण पाहू मी आणि मराठी इयत्ता चौथीसाठी आज मुलांना आपण एक छोटासा पाठ पाहणार आहोत पाटाचे नाव आहे सोनलची फुलदाणी ही जी ही जी एक मुलगी आहे मु मुलानो ह्या मुलीचे नाव आहे सोनल या मुलीचे नाव आहे सोनल आणि ती आपल्या घरामध्ये वेगवेगळ्या फुलं आणून आपलं घर एकदम डेकोरेट करायची एकदम असं सुंदर असं घर बनवायची आता आपण पाहू हा छोटासा पाठ सोनल नावाची एक गोजीरवाणी मुलगी होती तिच्या तिला फुलांची खूप आवड होती ती, ती दररोज बागेतून रंगीबेरंगी फुले तोडून घरी आणायची मुलं नो ही सोनल नावाची मुलगी आहे आणि तिला फुलांची खूप आवड आहे हे पाहताय तुम्ही तिला आहे ना फुलांची खूप आवड आहे ती काय करायची रोज बागेत जायची बागेतून रंगीबेरंगी फुले तोडून आपल्या घरी घेऊन आणायची एकदा तिच्या वडिलांनी तिला एक सुंदर फुलदाणी आणून दिली एकदा तिच्या वडिलांनी काय केलं मुलांनो त्यांनी पाहिलं की आपल्या मुलीला ही फुलांची खूपच आवड आहे त्यांनी बाजारातून तिला एक फुलदाणी आणून दिली ती छानशी फुलदाणी पाहून सोनमला खूप आनंद झाला ती छानशी फुलदाणी पाहून मुलानं पाहताय ही जी आहे तिने जे फुलं ठेवलेली आहेत याला म्हणतात फुलदाणी ती पाहून सोनमला खूप आनंद झाला तिला खूप अशी तिला खूप खुशी झाली ती खूप खुश झाली आणि तिला खूप आनंद झाला ते पाहून तिला खूप आनंद झालेला आहे दुसऱ्या दिवशी सोनलने बागेतून गुलाब चमेली चंपा अशी अनेक फुले आणली दुसऱ्या दिवशी या सोनमने काय केलेलं आहे ती बागेत केलेली आहे आणि बागेतून वेगवेगळ्या वेग कलरची जसे गुलाब चमेली गुलाब चमेली चाफा अशी वेगवेगळी फुलं तिने आणलेली आहेत आणि तिने ती फुलदाणी ठेवली तिने काय केले मुलांनी ह्या पिक्चरमध्ये आपण पाहू शकतो गुलाब चमेली चाफा अशी तिने वेगवेगळ्या कलरची फुलं आणलेली आहे आणि तिने ते ती, ती जी फुलं आहेत त्या फुलदाणीमध्ये ठेवलेली आहेत आणि त्याच्यामुळे दिवाण दिवाणखान्यात सुगंध दरवळू लागला त्या फुलांचा वास अख्ख्या दिवाणखान्यात आपण म्हणतो ना जे दिवाणखाना असतो त्याच्यामध्ये त्याचा सुगंध दरवळू लागला एके दिवशी सोनल आपल्या मांजरासोबत खेळत होती एके दिवशी काय झालं मुलानो ही जी सोनल आहे ती आपल्या मांजरासोबत खेळत होती अचानक मांजराने उडी मारली अचानक काय झालं मुलानो मांजराने उडी मारली आणि तिचा पाय फुलदाणीला लागला त्या मांजराचा जो पाय आहे मुलानो तो तिच्या फुलदाणीला लागला आपण या या चित्रामध्ये पाहू शकतो इस पिक्चर देख सकते ये जो बिल्ली है ओ इधर से उधर जा रही थी और उसका पेर इस को लग गया बच्चों हा जो तिजा ती मांजरासोबत खेळत होती आणि मांजराचा जो पाय आहे तो चुकून ह्या फुलदानीला लागलेला आहे जमिनीवर पडून फुलदानीचे तुकडे तुकडे झाले या फुलदानीचा काय झालेलं आहे मुलांनो हा मांजराचा पाय त्याला लागलेला आहे आणि ही फुलदानी जमिनीवर पडलेली आहे आणि त्याच्यातना छोटे छोटे तुकडे झालेले आहेत ही फुलदान फुलदानीचे छोटे छोटे तुकडे झालेले आहेत सोनम सोनलला मांजराचा खूप राग आला सोनलला मुलानो हा जो मा ही जी मांजरीन आहे हे जे मांजर आहे त्याचा तिला खूप राग आला ती, ती काठी घेऊन दात दात होठ खात मांजराला मारायला धावली तिने काय केलेलं आहे घरामध्ये एक काठी होती तिने ती काठी घेतलेली आहे आणि दात वट खाऊ नये ना ती त्या मांजऱ्याला मारायला तिच्या पाठीमागे धावली आहे पण मांजर सोनमला हुलकावणी देत घरातून पळून गेले मांजराने काय केले सोनमला हुलकावणी दिली मां मांजराने सोनमला हुलकावणी दिली ते इकडं तिकडं पळून ते घरातून पळून गेले फुलदाणीचे तुकडे पाहून सोनलला रडू कोसळले फुलदाणीचे इतके तुकडे पाहून सोनलला लडू आ, रडू आले तिला हे की माझी एवढी फुलदाणी छान आणि ह्या मांजराने त्याचे तुकडे तुकडे केले हे बघून मुलानो जी सोनल आहे तिला खूप रडू आले दुःखी आणि राग आल्यामुळे ती जेवणही जेवलीही नाही तिने काय केले मुलानं तिला खूप राग आलेला आहे त्या मांजराचा ते एकदम दुःखी झालेले आहे ते एकदम सॅड झालेले आहे त्याच्यामुळे तिने जेवणही केलेलं नाही सोनलच्या आई वडिलांनी तिला खूप समजवले सोनल सोनलचे जे आई वडील आहेत त्यांनी त्याला खूप समजवले की जाऊ दे आपण बाजारातून नवीन फुलदाणी आणू पण तू अशी रडू नकोस पण ती पण ती ऐके ना रडून रडून सोनलचे डोळे सुजले ती इतकी रडत होती मुलानो ती आई वडील तिला सांगत होते की तू रडू नकोस आपण काय करू आपण तुला दुसरी फुलदाणी आणून देऊ पण तू रडू नकोस अखेरीस सोनमच्या आईने तिला एक युक्ती काढली सोनमच्या आईने एक युक्ती काढली तिने तिने एका आरशाला तिने एक आरसा सोनमच्या चेहऱ्यासमोर चेहऱ्यासमोर धरत म्हटले सोनमच्या मम्मीने काय केलेले आहे मुलानं सोनमच्या आईने काय केलेलं आहे एक आरसा आणलेला आहे या पिक्चरमध्ये आपण बघू शकतो मुलांनो ही जी आहे ही सोनलची आई आहे आणि तिनं काय केलेलं आहे एक आरसा आणलेला आहे आणि तो आरसा तिच्या चेहऱ्यासमोर धरलेला आहे बेटा जरा आरशात आपला चेहरा तरी बघ किती भकास दिसतोय ना माझ्या राणीचा चेहरा ही आई आपल्या मुलाला म्हणत आहे बेटा जरा तू तुझा चेहरा आरशात बघ बर किती किती भकास दिसतोय तो किती भकास दिसतोय माझ्या राणीचा चेहरा जेव्हा आपण रागवतो जेव्हा आपण रुसलेला असतो तेव्हा आपली जी मम्मी असते ती आपल्याला समजवते ना म्हणजे बेटा ये ॲसा नाही करणार आहे वैसा नाही करणार आहे मे मे तो सबसे ज्यादा मेरे बेटे बेटी को मेरे बेटे को बहुत प्यार करती हूँ मम्मी हमारे हमें समझाती है ना वैसे ही उन्होंने क्या किया है एक आईना आय है और ये जो सोनल है उसके सामने रखा है और बोल रहे है बेटा जरा इस आईने में आपका चेहरा तो देखो देखो कितना कितना ये हुआ है मेरे बेटी को सोनल ने आरशात तापला चेहरा पहला तिला धक्का बसला सोनल ने का है ही जी सोनल आ है ही जी गोरी गोमटी सोनल आहे तिनं आपला चेहरा आरशात पाहिलेला आहे ही जी सोनल आहे मुलानो तिनं आपला चेहरा आरशात पाहिलेला आहे आणि हा असा चेहरा पाहून तिला धक्काच बसला अरे बापरे हे मला काय झालंय अरे बापरे माझा चेहरा असा कसा झालाय सकाळी तिचा चेहरा गुलाबासारखा सारखा गोळ टवटवीत दिसत होता सकाळी पहावरच आपण पाहू शकतो सकाळी तिचा चेहरा एकदम सकाळी जो तिचा चेहरा आहे तो गुलाबासारखा होता मुलांनो सकाळी तिचा चेहरा जो आहे तो गोड टवटवीत एका गुलाबासारखा होता पण आता रागामुळे आणि रडल्यामुळे तिचा चेहरा भकास दिसत होता आता ती एवढी रडली होती मुलानो रडून रडून तिने एवढा गोंधळ केला होता त्याच्यामुळे तिचा चेहरा एकदम असा रडल्यामुळे आणि रागामुळे एकदम भकास दिसत होता तिचा चेहरा तो चेह तो चेहरा तिलाच पाहावेना हा जो तिचा चेहरा आरशामध्ये ती पाहत होती मुलानो तिच्या आईने तिला आरसा दाखवलेला आहे ती जो आपला चेहरा पाहत आहे तर ते पाहून तिलाच असं हे वाटलं की हा चेहरा माझाच आहे का तिला असं जाणवलं की हा चेहरा माझाच आहे का तिला असं पाहतच नव्हतं आरशामध्ये सोनल रडवेली झाली सोनल रडवेली झाली आई आई मी आरशामध्ये एवढी कुरूप का दिसते ग तिने आईला म्हटलं की आई मला काय झालंय मी आरशामध्ये एवढी कुरूप का दिसते म्हटलं कुरूप म्हणजे एवढी मी मी अशी एकदम वेगळी का दिसते कुरूप कुरूप म्हणजे मी अशी का दिसते मी आरशामध्ये एवढी भयानक का दिसते कुरूप म्हणजे भयानक की अशी वेगळी का दिसते आहे आई म्हणाली आज तू रागावलीस ना म्हणून तू म्हणून तुझा चेहरा असा भकास दिसतोय आज तू रागावली होतीस ना सोनल आज तू त्या मांजरावर एवढी रागवली होतीस त्याच्यामुळे तुझा हा चेहरा असा भकास दिसतोय अग कोणाचा रा, राग रागराग केला ना की आपल्या मनातून खूप आपल्या मनाला खूप यातना होतात तिची मम्मी तिला सांगते अगं सोनल कोणाचा राग राग केला ना कोणाचा राग रा केला ना की आपल्या मनाला आतून खूप यातना होतात आपल्या मनाला खूप अशा यातना होतात मग मन चेहऱ्यापेक्षाही कुरूप होते आपलं जे आतलं मन असतं मुलांना ते चेहऱ्यापेक्षाही कुरूप होतं बघा ना मुलांना एखाद्या गोष्टीचा आपल्याला राग आला एखाद्या गोष्टीचा आपल्याला राग आला जर आपण होमवर्क नाही केला आणि जेव्हा टीचर आपल्याला सांगतात आपने होमवर्क क्यों नाही किया आपको होमवर्क करना चाहिए था तब हमे, हमें हम ऐसे बोलते हैं ना अरे आज टीचर ने मुझे डाटा ना आज मुझे मुझे ये हुआ कि आज मुझे टीचर ने डांटा तो हमारा मन बहुत ये दुखी होता है और व जे दुखी मन असतं ना मुलांनो आपल्या ते चेहऱ्यावर सगळं दिसून येतं की आता मा आता थोडासा मला राग आलेला आहे आणि तो राग तो माझ्या चेहऱ्यावर दिसून येतो मुलांना सगळं ही होता होत आहे बच्चो मन सुंदर असेल ना तर चेहराही सुंदर दिसतो देखो बच्चो जेव्हा आपलं मन प्रसन्न असेल ना कोणी आपल्याला एखादं म्हणलं की वाव ड्रेस कितना अच्छा आहे वाव आपका ये आपने ये दो चोटी डाली हे ओ बहुत आपको अच्छी लग रही तुझे ह्या दोन वेण्या घातल्या तर तुला खूप छान दिसतात तेव्हा आपलं आपलं मन आनंदी होतं आणि तेच भाव आपल्या चेहऱ्यावर येतात तेच आप ते जे आपल्या मनाचे भाव आहेत ते आपल्या चेहऱ्यावर येतात आणि आपल्या चेहऱ्यावर हळूच असं एक हसू येतं आणि आपल्या मनाला आनंद होतो नाही का आईच्या प्रेमळ बोलण्याचा सोनमवर जादूसारखा परिणाम झाला आईने जे सोन्याला समजवले त्या बोलण्याचा सोनमवर जादूसारखा परिणाम झाला आपण म्हणतो ना अरे चलो अभी ये गुडिया रो रही है ना हसो 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 आ, फिर वो गुडिया हसती हे तो हम बोलते ना की कशी जादू झाली ना की ही मुलगी आत्ता रडत होती आणि आता हसायला लागली तिचा राग निवळला सोनमचा राग निवळला कारण तिच्या आईने तिला खूप सारं असं सा समजून सांगितलं तर तिचा राग निवळला ती गुलाबासारखी गोड हसत आईला म्हणाली ती गुलाबासारखी गोड हसत आईला म्हणाली आई मी चुकले ग आई मी चुकले आता यापुढे मी कधीच कोणावर रागवणार नाही आई ही, ही सोनाल काय म्हणते आई खरंच ग मी चुकले ग मी यापुढे मी कोणावरच रागवणार नाही कारण रागाने आपल्या स्वतःलाही त्रास होतो आणि आपला राग पाहून दुसऱ्यांनाही त्रास होतो आई मला तू माफ कर मी चुकले मी यापुढे कोणावरही रागवणार नाही